नमस्कार दर्शक हो, मी छाया देव आपले चॅनल ए टू झेड मध्ये स्वागत करीत आहे। आज मी आपल्याला भरल्या वांग्याची रेसिपी दाखवत आहे। परवा ही भाजी मी बनवली होती, खूप सुंदर होते। तर चला पाहूयात ही रेसिपी। आता मी आपल्याला यासाठी लागणारे साहित्य दाखवत आहे। या ठिकाणी मी काटेरी छोटी पाव किलो वांगी घेतली आहेत, दोन छोटे कांदे घेतले आहेत, एक मोठा टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आणि दोन चमचे तेल घेतले आहे। तसेच थोडीशी मोहरी, जिरे, मीठ, हळद, चटणी पावडर, आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाला लागणार आहे। वांगी या ठिकाणी थोडेसे साल काढून थोडे देठ कापून दोन उभे छेद देऊन घेतली आहेत। वांगी कापल्यानंतर नेहमी पाण्यात टाकावीत, म्हणजे काळी होत नाही। टोमॅटो आणि कांदा बारीक कापून घेतले आहे। आता या ठिकाणी पाऊण वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, एक टीस्पून गरम मसाला किंवा काळा मसाला, एक टीस्पून मिरची पावडर, थोडीशी हळद मिक्स करून घेतली आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून वांग्यामध्ये भरून घेतले आहे। गॅस चालू करून कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकले आहे। त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा, हळद टाकत आहे।
कांदा चांगला परतल्यानंतर कढीपत्ता, मसाला, मिरची पावडर, मीठ टाकत आहे. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट टाकत आहे. टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर भरलेली वांगी टाकत आहे. ही भाजी जरा झणझणीत तिखट चांगली लागते, तर आपण आपल्या आवडीनुसार तिखट मसाला वाढवू शकता. सर्व मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये उकळते पाणी 2 ग्लास टाकत आहे. झाकण ठेवून वांगी व्यवस्थित शिजू द्यावी.
हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचे बटणही जरूर दाबा. वांगी व्यवस्थित शिजल्यानंतर कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. ही झाली आपली भरली वांगी तयार.